बरेच लोक काढायला वेळच नाही म्हणतात. काढा, खरंच काढा. ह्याच्यातून सुद्धा कितीतरी जंतू पोटात जातात, हे आपण वाचवले पाहिजे. स्वच्छता सगळ्यात महत्वाची आहे. ते लिंबू पिळायचा कुठलाही साल असू दे, भले तुम्ही घरी संत्री आले काढलेले असा, केळी, केळी पण असतात बघा, केळी खाल्ल्यानंतर सुद्धा रात्रीचं उष्णता कमी येते. बऱ्याच लोकांना बघा शेम पडतो पोटातून, किंवा बऱ्यापैकी आव पडतो पोटातून, ह्यानी दही आणि केळ खायचं संध्याकाळी. किंवा पोटाच्या काही तक्रार असतील, उष्णतेमुळं अस्वस्थ होत असेल, काय होत असेल, दही आणि केळ खायचं ऑटोमॅटिक 10 मिनिटांमध्ये. ओके, सकाळपासून शेम पडणे बंद, आव पडणे बंद करून बघा या गोष्टी. लहानपणी बघा, म्हणजे मी जे अनुभवले ते सांगतो, तूप आणि भात खाल्ल्यानंतर लूज मोशन थांबायचं. लूज मोशन सुरू झालं की तूप भात द्यायची आमच्या आजी खायला, ऑटोमॅटिक लूज मोशन थांबायचं. करून बघा, विकनेस सुद्धा निघून जायचं. तशाच पद्धतीने हे पण आहे, स्किन प्रॉब्लेम काय असते, केळी दही केळी घालल्यानंतर तेही बरं होऊन जाईल. ती साली असतात त्या टाकू नका, त्या साली घ्यायच्या आणि त्या कुस्करायच्या अशा, त्यात लिंबू पिळायचा परत कुस्करायचं, एक अर्धा तास ते झाकून ठेवायचं, पॅक करून ठेवायचं, आणि अर्धा तासानंतर काढायचं परत हलवायचं, आणि सगळ्या अंगाला मसाज करायचं, 5-10 मिनिटं बसायचं, 10 मिनिटानंतर आंघोळ करायची, सगळे स्किन प्रॉब्लेम गायब. करून बघा मग सांगा. समजा भाजलंय आपल्याला, अचानक कुठतरी भाजतंय, महिला वर्ग सगळा भाकरी करताना समजा तवा भाजू शकतो, इथं अजून बरंच काय काय भाजतंय, आणि बऱ्याच यांचे तसेच डाग राहतात, राहतात की नाही बघा ताई, काय आहे काय तर ताई लगेच असं असून बघायला आहे का. तर खरंच आहे, असे जर डाग असतील किंवा कुठेही कुठल्याही प्रकारचं जर आपल्याला समजा भाजला असेल काय, बऱ्याच लोकांना टू व्हीलर वरती पूर्वी सायलेन्सर वगैरे भाजायचे बघा काय काय असायचं, आता सिक्युरिटी काढले त्याची, पण पूर्वी ते असायचं सायलेन्सर भाजल्या तर लवकर बराच व्हायचा नाही, आणि त्याचा वर्षानुवर्ष तो पांढरा डाग तो शिल्लक राहायचा. तर असले डाग पडू नये किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं जर वाटत असेल, भाजल्यानंतर तुम्ही काय करता, घरच्याला तुम्ही करताय का काय, पाणी होतात मरतीलच की पाठते, भाजल्यानंतर पाणी ओतायचं नाही त्याच्यावरती, विनंती आहे बरं का, असलं काय करू नका. भाजल्यानंतर सगळ्यात साधा सोपा मार्ग, मध पुसायचं त्याच्यावरती, मध घ्यायचं आणि लावायचं, लगेच तुमचं ते दुखतंय ना, ते दुखणं असतंय बघा, जळजळ नसतंय, खूप ते त्रासदायक असते, काय तर कापल्यानंतर जेवढं जळजळत नाही तेवढं ते भाजल्यानंतर जळजळत किंवा ते लागतंय, त्याच्या वेदना येतात किंवा ढग होते, खूप ढग होते बघा. मध लावायचा 1 मिनिटात थांबतंय. दुसरा फायदा म्हटला त्याचा तर सगळ्यात भारी, की तो डाग राहत नाही, डाग निघून जातोय. तो डाग जो राहतोय पांढरा डाग असेल किंवा काय असेल तर तो निघून जातोय. करून बघा या गोष्टी, खरंच आवडतो.